प्रसार माध्यमाशी बोलताना अभिनेते नाना पाटेकर दहा यांच्याबद्दल 10 वर्षापूर्वी काही जे प्रॉब्लेम्स होते ते सांगताना, काही कारण नसताना, बिनबुडाच्या, कुठला पुरावा नाही, काही नाही, माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल नको ते शब्द वापरले. नको ती त्यांनी त्यांच्या घरातला इतिहास तिने नसलेला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या सर्व महाराष्ट्राचं जे आराध दैवत आहे, मराठी माणसाचं आराध दैवत आहे माननीय राजसाहेब ठाकरे, यांची प्रतिमा विलीन करण्याचा, जो मलिन करण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही, मी रुपाली पाटील, पुणे शहरामध्ये तिच्या विरुद्ध IPC 500, 501 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. मला एवढंच तिला सांगायचंय की भाई, अमेरिकेत राहते तर तिथेच राहा, तुझा गांजा बहुते उतरलेला नसेल, इथे येऊन आता कुठेतरी पिक्चर मिळणार आणि मग तू काम करणार, त्यासाठी तू हे जे माध्यम निवडलेलं आहे त्याचा तुला आम्ही उपयोग होऊन देणार नाही. आणि जर तू पुन्हा माननीय राजसाहेबांबद्दल एक जरी वाईट शब्द बोललीस तर तुझी गाठ महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेशी आहे. कारण का काही वितुष्ट महिला असतात, काही वाया गेलेल्या महिला असतात, त्यातल्या तुम्ही आहात, त्याचं दर्शन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. पण तू याच्याबद्दल आम्ही ती जी कायदेशीर कारवाई आहे ती तर केलेलीच आहे, पण जरी कारवाई करून जर आपण आमच्या राजसाहेबांबद्दल वाईट बोललात तर याच्या पुढे आम्ही मनसे चोख तुम्हाला देऊ, एवढंच मला तिला सांगायचं.